नमस्कार विद्यार्थ्यांनो, सह शिक्षणमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण इयत्ता 7वीचा विषय आहे भूगोल. त्यामधला चौथा जो धडा आहे हवेचा दाब, या धड्याचा आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, याच्या आधी धडा दुसरा तिसरा याचे स्वाध्याय ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. स्वाध्याय इयत्ता 7वी भूगोल ही प्लेलिस्ट बनवली आहे, या प्लेलिस्टमध्ये तुम्ही हे स्वाध्याय बघू शकता. तसेच तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा. म्हणजे काय होईल, इथून पुढचे जे सगळे स्वाध्याय मी अपलोड करेन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर चला आपण आता आपल्या स्वाध्यायाला सुरुवात करूयात. प्रश्न पहिला, कारणे द्या. तर या ठिकाणी त्यातील प्रश्न पहिला आहे, हवेचा दाब उंचीनुसार कमी होतो. तर उत्तरामध्ये पॉइंट पहिला, हवेतील धूलिकण, जड वायू आणि बाष्प इत्यादी घटकांचे प्रमाण भूपृष्ठलगत जास्त असते. दुसरा पॉइंट, जसजशी उंची वाढत जाते तस तसे हे प्रमाण कमी कमी होत जाते. तीसरा पॉइंट, भूपृष्ठापासून जसजसे उंच जावे तशी हवा विरळ होत जाते, परिणामी हवेचा दाब कमी होतो, म्हणून हवेचा दाब उंचीनुसार कमी होतो. दुसरा, हवादाब पट्ट्याचे आंदोलन होते. तर याचे उत्तर, प्रश्न पॉइंट पहिला, सूर्याच्या उत्तरायण व दक्षिणायन या क्रियांमुळे पृथ्वीवर पडणाऱ्या सूर्यप्रकाशाचा कालावधी आणि तीव्रता विषुववृत्तापासून उत्तर व दक्षिण गोलार्धामधून बदलत जाते. त्यामुळे तापमान पट्टे व त्यावर अवलंबून असलेल्या दाब पट्ट्यांच्या स्थानात बदल होतो. तिसरा, सर्वसाधारणपणे उत्तरायण 50 ते. आता प्रश्न त्यापुढील दुसरा, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. पहिला, हवेच्या दाबावर तापमानाचा कोणता परिणाम होतो? याचे उत्तर, पॉइंट पहिला, हवेचा दाब व तापमान यांचा जवळचा संबंध आहे. सेकंड पॉइंट, जेथे तापमान जास्त असते त्या ठिकाणी हवेचा दाब कमी असतो. जास्त तापमानामुळे हवा गरम होते, प्रसरण पावते आणि हलकी होते. चौथा, जमिनीलगतची अशी हवा आकाशाकडे वर जाते, त्यामुळे सदर प्रदेशातील हवेचा दाब कमी होतो. अशा प्रकारे हवेच्या दाबावर तापमानाचा परिणाम होतो. दुसरा प्रश्न, उपद्रवीय भागात कमी दाबाचा पट्टा का निर्माण होतो? तर विद्यार्थ्यांनो, याचे उत्तर, पॉइंट पहिला, पृथ्वीच्या ध्रुवाकडे जाणारा भाग तौलनिक दृष्ट्या वक्राकार आहे. दुसरा पॉइंट, परिणामी ध्रुवाकडील प्रदेशांचे क्षेत्र कमी होत जाते. या आकारामुळे वाऱ्यांना बाहेर पडण्यास जास्त वाव मिळतो. तिसरा पॉइंट, पृथ्वीच्या पृष्ठभागावरील घर्षणामुळे तसेच परिवलनाच्या गतीमुळे या भागातील हवा बाहेर फेकली जाते.
म्हणून उपध्रुवीय भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. तिसरा प्रश्न, टिपा लिहा. त्यातील पहिला, मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचे पट्टे. उत्तर, पहिला पॉइंट, विषुववृत्तीय प्रदेशातून आकाशाकडे गेलेली उष्ण व हलकी हवा अधिक उंचीवर गेल्यानंतर ध्रुवीय प्रदेशाकडे उत्तर व दक्षिण दिशेत वाहू लागते. दोन नंबर पॉइंट, उंचावरील कमी तापमानामुळे ती थंड होऊन जड होते. आणि तिसरा पॉइंट, जड झालेली ही हवा उत्तर व दक्षिण गोलार्धात 25° ते 35° अक्षवृत्ताच्या दरम्यान जमिनीच्या दिशेने खाली येते. परिणामी उत्तर गोलार्धात आणि दक्षिण गोलार्धात 25° ते 35° अक्षवृत्तांच्या दरम्यान हवेचा जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात. हे पट्टे कोरडे असल्याने या प्रदेशात पाऊस पडत नाही. पृथ्वीवरील उष्ण वाळवंटे या प्रदेशात आढळतात. तर अशा प्रकारे आपण याचं उत्तर दिलेलं आहे. दुसरा प्रश्न, हवेच्या दाबाचे क्षितिज समांतर वितरण. तर चला बघूयात उत्तर. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला इतर कुठल्या विषयाचे स्वाध्याय अजून हवे असतील तर तसे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर यातला पॉइंट पहिला, पृथ्वीच्या पृष्ठभागावर आडव्या दिशेत अथवा क्षितिज समांतर दिशेत वायुदाब सारखा नसतो. दुसरं, वायुदाबामध्ये प्रदेशानुसार फरक पडतो. तिसरा पॉइंट, हवेच्या दाबाच्या अशा वितरणास आडव्या दिशेतील वितरण किंवा क्षितिज समांतर वितरण असे म्हटले जाते. प्रश्न चौथा, गाळलेल्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा. त्यातला पहिला, हवा उंच गेल्यावर पर्याय दिलेले आहेत दाट, विरळ, उष्ण, दमट होते. तर याचं बरोबर उत्तर आहे, हवा उंच गेल्यावर विरळ होते. दुसरा पॉइंट, हवेचा दाब मिलीबार, मिलीमीटर, मिलीलीटर, मिलीग्राम या परिमाणात सांगतात. तर उत्तर आहे, हवेचा दाब मिलीबार या परिमाणात सांगतात. तिसरा, पृथ्वीवर हवेचा दाब समान, असमान, जास्त, कमी आहे. तर उत्तर बघा, पृथ्वीवर हवेचा दाब असमान आहे. प्रश्न चौथा, पाच अंश उत्तर व 5° दक्षिण अक्षवृत्त्या दरम्यान विषुववृत्तीय कमी, ध्रुवीय जास्त, उपध्रुवीय कमी, मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचा पट्टा आहे. तर या पर्यायांपैकी उत्तरामध्ये आता बघा, 5° उत्तर व 5° दक्षिण अक्षवृत्ता दरम्यान विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा
आहे? प्रश्न पाचवा, 30 अंश अक्षवृत्तापाशी जास्त दाबाचा पट्टा कसा तयार होतो? तो भाग वाळवंटी का असतो? तर याचे उत्तर, पॉइंट पहिला, विषुववृत्तीय प्रदेशातून आकाशाकडे गेलेली उष्ण व हलकी हवा अधिक उंचीवर गेल्यावर किंवा गेल्यानंतर ध्रुवीय प्रदेशाकडे उत्तर व दक्षिण दिशेत वाहू लागते. दुसरा पॉइंट, उंचावरील कमी तापमानामुळे ती थंड होऊन जड होते. तिसरा पॉइंट, जड झालेली ही हवा उत्तर व दक्षिण गोलार्धात 25 अंश ते 35 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान जमिनीच्या दिशेने खाली येते. परिणामी उत्तर गोलार्धात आणि दक्षिण गोलार्धात 25 अंश ते 35 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान हवेचा जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात. हे पट्टे कोरडे असल्याने या प्रदेशात पाऊस पडत नाही. परिणामी हा भाग वाळवंटी असतो. तर अशा प्रकारे आपण याचं उत्तर दिलं आहे. आता पुढचा प्रश्न सहावा, हवेचे दाबपट्टे दर्शवणारी सुबक आकृती काढून नावे द्या. तर या ठिकाणी ही ती आकृती आहे, ध्रुवीय जास्त दाब पट्टा. खाली सुद्धा ध्रुवीय जास्त दाब पट्टा. तर मध्ये आपण दिलेला आहे विषुववृत्तीय कमी दाब पट्टा. इथे आहे मध्य अक्षवृत्तीय जास्त दाब पट्टा. इथं आहे उपध्रुवीय कमी दाब पट्टा. तर हे ध्रुवीय वारे, हे आहेत पश्चिमी वारे. इथं दाखवलेले आहेत खाली बाण करून हे पूर्वीय वारे. पुन्हा इथून वरती जे आहेत हे पूर्वीय वारे आणि इथून खाली जे दाखवले आहेत हे पश्चिमी वारे आणि हे खाली इथून वरती दाखवलेले आहेत हे आहेत ध्रुवीय वारे. तर अशा प्रकारची ही आकृती आपण काढलेली आहे. तर इथं या पाठाचा स्वाध्याय संपतो. तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल, आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. इतर कोणत्या विषयाचे स्वाध्याय हवे असल्यास तसे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा. थँक्यू, बाय बाय.